नेक्स्ट पॉइंट इज अ मल्टीप्लेक्सर टी, नेक्स्ट पॉइंट इज अ मल्टीप्लेक्सर ट्री. मल्टीप्लेक्सर ट्री मीन्स वॉट एक्जैक्टली? Whenever we just use a multiplexer tree, that time we just combine two multiplexers. Okay, म्हणजे आपल्याला जर मल्टीप्लेक्सर ट्री जर यूज करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन मल्टीप्लेक्सर्स हे जे हे काय करायला लागेल, आपल्याला कंबाईन करायला लागेल, दोन मल्टीप्लेक्सर आपल्याला जॉईन करायला लागेल, म्हणजेच कंबाईन करायला लागेल. दॅट इज एक्झॅक्टली नथिंग बट अ मल्टीप्लेक्सर ट्री. ओके, नाव एक्झाम्पल बघून घ्या. एक्झाम्पल, डिझाईन इट्स वन मल्टीप्लेक्सर बाय युझिंग फोर्स वन मल्टीप्लेक्सर्स. म्हणजे मला 8-1 हा जो मल्टीप्लेक्सर जो आहे तो मला तयार करायचा आहे. कशाच्या थ्रू? फोर्स वन मल्टीप्लेक्सरने. ठीक आहे, कसा करणार आपण? फोर्स वन मल्टीप्लेक्सर एक फर्स्ट यूज केला, सेकंड फोर्स वन मल्टीप्लेक्सर. ठीक आहे, आता फोर वन मल्टीप्लेक्सर मध्ये काय आहे, चार इनपुट, इथं चार इनपुट, इथं चार इनपुट, 0, 1, 2, 3. ठीक आहे, 4, 5, 6, 7 हे चार इनपुट इथे यूज केले, हे चार इनपुट इथे यूज केले. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो यातला एनेबल इनपुट, हा एनेबल इनपुट या दुसऱ्या मल्टीप्लेक्सरच्या एनेबल इनपुटला काय केलं मी, अटॅच केला. ठीक आहे, युझिंग नॉट गेट, बाय युझिंग अ नॉट गेट. आणि हे जे दोन आहे ना, दोन सिलेक्ट इनपुट, हे काय केलं मी, एकमेकांना कनेक्ट केले, S1 S0 लाईक दॅट. ओके, आणि हे दोन्ही मल्टीप्लेक्सर्स मी काय केले, कंबाईन केले, जॉईंट केले बाय युझिंग अ ऑर गेट, बाय युझिंग अ ऑर गेट. दॅट इज एक्झॅक्टली नथिंग बट अ मल्टीप्लेक्सर ट्री. ओके, नाऊ याचा ट्रू टेबल बघून घ्या. E S1 S0 Y. ठीक आहे, ई कुठपर्यंत जायचं आपल्याला, हे नंबर कुठपर्यंत येणार आहे, 7 पर्यंत येणार आहे. ठीक आहे, हे 0 आणि 0 नंतर सगळे 1 येणार आहे, आणि नंबर कोणता डिस्प्ले होणार आपल्याला आउटपुटला, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लाईक दॅट. ओके, दिस इज एक्झॅक्टली नथिंग बट अ मल्टीप्लेक्सर ट्री. ओके, दुसरं एक्झाम्पल बघून घ्या. डिझाईन 16-1 मल्टीप्लेक्सर बाय युझिंग 8-1 मल्टीप्लेक्सर्स. ठीक आहे, आता हे कसं करणार आपण, तर मला डिझाईन काय करायचं, 16-1 म्हणजे 16-1 हा जो मल्टीप्लेक्सर आहे हा मला काय करायचं, डिझाईन करायचा, इम्प्लिमेंट करायचा आहे बाय युझिंग अ 8-1 मल्टीप्लेक्सर्स. तर म्हणजे मला 8-1 मल्टीप्लेक्सर किती यूज करायला लागतील, दोन यूज करायला लागतील. हा एक मल्टीप्लेक्सर यूज केला 8-1, दुसरा यूज केला मी 8-1 मल्टीप्लेक्सर यूज केला. ठीक आहे, याच्यामध्ये 8 इनपुट आहे, याच्यामध्ये पण 8 इनपुट आहे, इथं 0-7 आहे, इथं 8-15 आहे. ठीक आहे, आता याचं एनेबल इनपुट आणि याचं एनेबल इनपुट हे काय केलं मी, एकमेकांना अटॅच केलं बाय युझिंग अ नॉट गेट. आणि इथं किती येणारे इनपुट आपले, 3 इनपुट येणार आहे, तीन सिलेक्टेड इनपुट येणार आहे. हे तीन सिलेक्टेड इनपुट मी काय केले, अटॅच केले. ठीक आहे, S2 S1 S0 लाईक दॅट. आणि हे दोन्ही मल्टीप्लेक्सर मी काय केले, कनेक्ट केले, जॉईन केले बाय युझिंग अ ऑर गेट. आता याचं ट्रूथ टेबल बघून घ्या. याचा कसा ट्रूथ टेबल आहे, तसाच याचा ट्रूथ टेबल आहे. इथं किती इनपुट होते, 4 इनपुट होते ना, 4 इनपुट, म्हणून इथं कितीपर्यंत आलं होतं आपलं, 0-7 आलं होतं. पण इथं आता 8 इनपुट असल्यामुळं, म्हणजे म्हणते सर किती आपलं, 2, 8 इनपुट आहे ना, 8 इनपुट आणि 8 इनपुट, तर आपल्याला किती यूज करावं लागणार, 0-15 पर्यंत करावं लागणार आहे. पण इथं मला जागा कमी होती म्हणून इथं 9 पर्यंत लिहिलं. तुम्हाला 0-15 पर्यंत लिहायचं आहे. ठीक आहे, जसं हे केलं तसंच हे करायचं, जसं याचा ट्रूथ टेबल आहे तसाच याचा ट्रूथ टेबल बनवायचा आहे, 0-15 पर्यंत, बाकी काही नाही. ठीक आहे, हा फर्स्ट एक्झाम्पल, हे दिस इज अ फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज अ सेकंड एक्झाम्पल. मल्टीप्लेक्सर टी इज नथिंग बट जस्ट जॉईनिंग ऑर कंबाईन ऑफ अ टू मल्टीप्लेक्सर्स, दॅट इज नथिंग बट एक्झॅक्टली अ मल्टीप्लेक्सर ट्री. ओके, आय होप यू ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट्स.